बहुमत चाचणी अगोदर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट। राज्यपालांच्या निर्णयानंतर भाजपकडून 48 तासांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला जात आहे। या अल्टिमेटवर अमोल मिटकर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधलाय। त्यांनी आपल्या अति उतावे वराढाला पाहुणचार म्हणून दगडबोटी मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे। सरकार स्थापनेचा उतावेपणा करत 48 तासाचा अल्टिमेटम देणाऱ्या उतावे 99 अजून बरंच काही बाकी आहे असं म्हटलं आहे। तसंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुद्धा दडपणात असल्याचा दावा आमदार मिटकरींनी केला आहे। महामहिम राज्यपाल महोदय दडपशाही खाली आहेत का हे सुद्धा तपासले पाहिजे। इकडे 16 आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे असं अमोल मिटकरी ट्विटमध्ये म्हणत आहे।